पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी निवडणूक दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून नगरसेवक सुनील कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी संधी देण्यात आली. तर स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे सुनील कांबळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. दरम्यान आज निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या नगरसेविका स्मिता कोंढरे पक्ष आदेशानुसार अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे सुनील कांबळे यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुनील कांबळे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा केलाय. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.